अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉक्टर सखाराम घनकुटे यांची तर सचिवपदी डॉक्टर जयसिंग कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अकोले तालुका मेडिकल असोसिएशन आत्माची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष डॉक्टर सचिन नवले यांच्या अध्यक्षतेखाली केबी दादा देशमुख सभागृहात संपन्न झाली. यावेळी 2 वर्षासाठी नूतन कार्यकारी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अकोले संगमनेर येथील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर सखाराम घनकुटे यांच्या नावाची सूचना डॉक्टर संपत सांगळे यांनी केली तर अनुमोदन डॉक्टर दर्शन बंगाळ यांनी दिलं. सचिवपदी डॉक्टर जयसिंग कानवडे यांच्या नावाची सूचना डॉक्टर विष्णू गुळे यांनी आणली तर डॉक्टर संदेश भांगरे यांनी त्यास अनुमोदन दिलं. यावेळी सर्व सदस्यांच्या वतीनं अध्यक्षपदी डॉक्टर सखाराम घनकुटे व सचिवपदी डॉक्टर जयसिंग कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष आणि सचिवांच्या अनुमतीनं पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष डॉक्टर सुधीर कोटकर, डॉक्टर संदीप वामन, डॉक्टर सचिन हाडवळे, खजिनदार डॉक्टर रवींद्र सावंत, सहसचिव डॉक्टर दमयंती बुळे, डॉक्टर संपत सांगळे, सांस्कृतिक सचिव डॉक्टर मच्छिंद्र मंडलिक, डॉक्टर हर्षदा बंगाळ, क्रीडा सचिव डॉक्टर मोहसिन शेख, डॉक्टर आकांक्षा पारधी, ट्रीप सचिव डॉक्टर तेजस शहा, डॉक्टर निलेश सहाने, सीएमई सचिव डॉक्टर नीरजा कुलकर्णी, डॉक्टर सुदाम आरोटे, आरोग्यदूत डॉक्टर रवींद्र गोरडे अशी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी डॉक्टर मारुती भांडकोळी, डॉक्टर असिफ तांबोळी, डॉक्टर अनिल वाघ, डॉक्टर जय कुलकर्णी, डॉक्टर दीपाली नवले, डॉक्टर नूतन कडलक, डॉक्टर आकांक्षा पारधी, डॉक्टर सुवर्णा मेहंत्रे, डॉक्टर पूनम कोटकर, डॉक्टर श्रद्धा कानवडे, डॉक्टर मनीषा नाईकवाडी, डॉक्टर तेजस शहा, डॉक्टर संदीप कडलक, डॉक्टर प्रकाश वाघचौरे, डॉक्टर अभिजित भापाळे, डॉक्टर सतीश वाळुंज यांच्यासह असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के यांचा रिपोर्ट. तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.